कर्नाटक मध्ये काँग्रेस आमदार कृष्णा भैरेगोडा यांनी सभागृहात गंभीर आरोप केलाय. भाजपा नेते अनेक आमदारांना पैसे आणि मंत्रीपदाचं आमिष दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आपल्याकडे त्या संदर्भातले पुरावे आहेत, ते पुरावे मी सभागृहात द्यायला तयार आहे असंही या भैरेगोडा या आमदारांनी म्हटलेलं आहे. मात्र भाजपा नेत्यांनी यावर सभागृहात चर्चा करण्यास आक्षेप घेतलेला आहे. पुरावे असतील तर पोलिसात द्या, इथे चर्चा नको असं भाजपानं म्हटलेलं आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, कर्नाटक मधलं नाट्य संपायला तयार नाहीये, रोज अनेक घडामोडी घडता आहेत आणि आता काँग्रेस आमदारांनी हा एक गंभीर आरोप केलेला आहे. काय नेमकं घडतं आहे कर्नाटकमध्ये? सभागृहातल्या सकाळपासूनच्या घडामोडीवर आपण जर लक्ष टाकलं तर दोन महत्वाच्या गोष्टी सभागृहात घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती जे आमदारांना व्हीप लागू होणार नाही बंडखोरांना असं जे सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं त्या संदर्भात सभाध्यक्षांनी निर्णय द्यावा असं सिद्धरामय्यांनी म्हटलं होतं. त्याच्यावर अध्यक्षांनी निर्णय देताना हा सभागृहाचा अधिकार आहे, तो पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे त्या आमदारांना व्हीप बजावू शकता अशा प्रकारचा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळं काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात समाधान व्यक्त केलं जात आहे. दुसरा एक मुद्दा आहे की भैरेगौडा या आमदारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप भाजप नेत्यांवर केलेले आहेत, भाजप आमदारांच्यावर केलेले आहेत. या आमदारांनी मिशन कमळ राबवत आमदारांना फोडाफोडी केलेली आहे, याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते मी सभागृहात मांडू इच्छितो असं मत मांडलं. त्याच्यावर मात्र भाजपच्या नेत्याने आक्षेप नोंदवला, तुमच्याकडे पुरावे असतील तर पोलिसात जा आणि त्या संदर्भात पोलिसात तक्रार करा अशा प्रकारचं मत नोंदवलं. या भाजप नेत्याच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्ष चांगलेच भडकले. त्यांनी सांगितलं की सभागृहातल्या सदस्य हा येतो, त्याच्यामुळे त्याच्यावरचे आरोप आहेत, त्यामुळे त्याची चर्चा सभागृहात व्हायला पाहिजे. त्यावेळेला तो व्यक्ती सभागृहात नसेल तर चर्चा कशाला हवं असं भाजपच्या आमदारांनी सांगितलं. त्यावेळेला पुन्हा विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं त्यांना सभागृहात कोणी अनुपस्थित राहायला सांगितलं अशा प्रकारचा सवाल उपस्थित करून याची चर्चा होणारच असं त्यांनी निर्णय दिला. त्यामुळे आता सभागृहात एकूणच भाजपनं मिशन कमळ राबवत असताना कशा प्रकारे आमदारांच्या नातेवाईकांशी आमदारांची कशा प्रकारे संपर्क झाला याची जंत्रीच मारताना एकूण काँग्रेसचे आमदार दिसत आहेत. नक्की, धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.